इथं पुणे आणि सांगलीमध्ये व्यापाऱ्यांनी टाळेबंदीला विरोध दर्शवलाय. साखळी पद्धतीनं व्यापाऱ्यांनी आंदोलन केले. गुरुवारी सायंकाळपर्यंत दुकानं उघडण्यास परवानगी दिली नाही तर शुक्रवारपासून दुकानं उघडणार असं या व्यापारी संघटनांनी म्हटलंय. पुण्यात कोरोना संख्या वाढते. सरकारनं केलेल्या टाळेबंदीला आता पुण्यातील व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवलाय. लक्ष्मी रस्त्यावर साखळी पद्धतीनं व्यापारी आंदोलन करत आहेत. गुरुवारी सायंकाळपर्यंत सरकारनं दुकानं उघडण्यास परवानगी दिली नाही तर शुक्रवारपासून आम्ही दुकानं उघडणार आहोत अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे. पुणे आणि सांगलीमधील व्यापाऱ्यांनी आंदोलन केले. टाळेबंदी विरोधात हे आंदोलन केले. दुकानं उघडण्यास सरकारनं परवानगी दिली नाही तर शुक्रवारी दुकानं उघडणार अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे. सांगली जिल्ह्यामध्ये लावण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या निषेधार्थ या ठिकाणी व्यापारी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि व्यापारी वर्ग आणि सर्वच पक्षीय सांगलीकरांनी आता सांगली शहरातील रस्त्यावर उतरून या ठिकाणी आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर मोठ्या प्रमाणात सांगलीकर गोळा झालेले आहेत. सर्व व्यापारी आहेत, कष्टकरी आहेत, उद्योजक आहेत, त्याच पद्धतीनं गोरगरीब भाजी विक्रेते आहेत आणि सर्वच व्यावसायिक आहेत. ज्यांची हातावरची पोट आहेत असे सर्व व्यावसायिक या ठिकाणी आज रस्त्यावर उतरून या लॉकडाऊनला विरोध करत आहेत. शनिवार रविवारचा लॉकडाऊन आम्हाला मान्य आहे, मात्र जो आता 2 दिवसापासून जो काही जोर जबरदस्ती सुरू आहे ती आम्हाला नको आहे. आम्ही नियम पाळून सर्व व्यवसाय आम्ही करू असा या ठिकाणी सर्वांचा सूर आहे, मात्र जबरदस्ती करू नये असं एकंदरीत सांगत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सांगलीकर सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटलेले आहेत आणि या ठिकाणी आपला संताप ते व्यक्त करत आहेत. लॉकडाऊनला विरोध नाही आहे, मात्र शनिवार रविवार जो काही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे त्याप्रमाणे आम्ही वागायला तयार आहोत. अन्य दिवशी आम्हाला कोरोनाचे जे काही नियम आहेत नियमांचं पालन करून आम्ही आमची व्यवसाय चालू ठेवू असं एकंदरीतच सर्वांची मागणी आहे आणि या मागणीसाठी आज हे सर्व व्यावसायिक व्यापारी विक्रेते सांगलीमध्ये एकत्र आलेले आहेत, धडकलेले आहेत आणि या हा लॉकडाऊन अन्याय लॉकडाऊन रद्द करावा अशी मागणी या ठिकाणी जोरदार आहे. सर्वच पक्षांचे लोक या आंदोलनामध्ये मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत, त्यामुळे या बाबतीत आता सरकार काय निर्णय घेत आहे आणि हा लॉकडाऊन शिथिल करतंय का याकडे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश माने सोबत दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली.